कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे, त्यामुळे सर्व स्तरातून पुरुषोत्तम जाधव यांचे कौतुक होत आहे. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव हे जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. एक धाडसी आणि लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुरुषोत्तम जाधव हे भाजपाचे सातारा जिल्हा नेते सुद्धा आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या मित्र परिवारात उत्साह दिसून येत आहे. डॉक्टरेट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. गोरगरीब शेतकऱ्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांच्या मोतीबिंदूवरती मोफत ऑपरेशन करून त्यांना डोळे त्यांची दृष्टी मिळवून देण्याचे आमच्या प्रतिष्ठानमार्फत काम चालू आहे. विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या उद्योगामध्ये मी स्वतः प्रगती केली आणि मोठा झालो. आणि आज गेली 10 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये काम करताना मी 2 वेळा कुठलाही संबंध नसताना राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि 2 वेळा मी खासदारकीची निवडणूक लढलो आहे. मला काहीही अनुभव नसताना कुठल्याही राजकारणी संबंध नसताना मला 2009 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 2.5 लाख मतं मला सातारा जिल्ह्यामधून मिळालेली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना एक मोठा पुरस्कार आज या ठिकाणी मला मिळाला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्यामुळं आपल्या सर्वांच्या आपल्या सगळ्याच इथल्या मान्यवरांचं ऐकल्यावरती या ठिकाणी खरोखरच ऊर्जा मला मिळाली आहे आणि समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल हे या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा.